नमस्कार. शब्दश्री मालिकेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आम्ही आपल्याला म्हटलं होतं तसं मालिकेतला पहिला भाग आपल्यासमोर आज आम्ही प्रसारित करतोय. या मालिकेचं शीर्षक आहे भारांनी भारावलेले आपण. एरवी आपण सगळेजण वेगवेगळ्या भारांनी भारावलेलं असतोच, पण आज त्याविषयी बोलायचं नाही आहे. बोलायचंय ते भारा तांबे यांच्या कवितेविषयी. खरोखरच भारांच्या कविता वाचायला घेतल्या किंवा त्यांची गाणी ऐकता ऐकता आपण कधी त्यांच्या कवितेनं त्यांच्या शब्द सामर्थ्यानं भारावून जातो हे आपलं आपल्याला सुद्धा कळत नाही. आणि आजच्या दिवशीच नेमकं भारांच्या कवितांविषयी का बोलायचं किंवा ही पहिली मालिका भारा तांब्यांविषयीच का, तर आज आहे 27 ऑक्टोबर. 27 ऑक्टोबर 1873 भारांचा जन्म झाला आणि म्हणूनच आजच्या त्यांच्या या जन्मदिवशी आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी त्यांचं स्मरण करूया आणि त्यांच्या कवितांचा त्यांच्या गाण्यांचा आस्वादही घेऊया. तिन्ही सांजा सखे मिळाल्या, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देवचना तुला तिन्ही सांजा सखे मिळाल्या, देवचना तुला आज पासोनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, तिन्ही सांजा सखे मिळाल्या. वा आहा मती गती खुटे तव कृती परी ना कळे, बघूनी अशी ही स्थिती दुरभिमान देवागळे. अशा दोन ओळी कागदावर लिहिल्या होत्या आणि तो कागद चोळा मोळा करून वर्गातल्या एका कोपऱ्यामध्ये टाकला होता. ह्या ओळी कोणी लिहिल्या, हा कागद तिथे कोणी टाकला, खरं तर ह्या गोष्टींपेक्षा महत्वाची आहे ती गोष्ट की हा कागद त्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकाच्या हातामध्ये लागला. हे शिक्षक म्हणजे काशीनाथ पंत लेले. त्यांनी उत्सुकतेनं तो चोळामोळा झालेला कागद सारखा केला आणि त्याच्यावर नेमकं काय लिहिलंय हे त्यांनी वाचलं तेव्हा त्यांना ह्या दोन ओळी लिहिलेल्या आढळल्या. आहा मती गती खुटे तव कृती परी ना कळे, बघूनी अशी ही स्थिती दुरभिमान देवाकडे. त्यांनी वाचल्या मात्र आणि त्यांना इतका आनंद झाला. कुणी बरं लिहिलं असेल हे? अहो ते मास्तर इतके हाडाचे मास्तर होते की आपल्या वर्गातल्या विद्यार्थ्याचं हस्ताक्षर सुद्धा त्यांना ज्ञात होतं आणि हे नक्कीच भास्कराचं लिहिलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आलं. पण मला जरी ह्या ओळी आवडल्या असल्या तरी बाकीच्या शिक्षकांचं ह्याविषयीचं मत काय आहे हे त्यांना जाणून घ्यायची उत्सुकता होती. म्हणून त्यांनी त्यांच्या सहकारी शिक्षकांना सुद्धा ह्या दोन ओळी वाचून दाखवल्या आणि बहुतेकांनी ह्या दोन ओळी आपल्याला अतिशय आवडल्या अशी प्रतिक्रिया लेले मास्तरांना दिली. त्यांना हे लक्षात आलं होतं की ह्या दोन ओळी भास्कर रामचंद्र तांबे अर्थात भारा तांबे यांनी लिहिलेले आहेत. भास्कर रावांचं अक्षर लहान वयामध्ये घोटून घेतलेलं असल्यामुळे अतिशय देखणं होतं, सुंदर होतं आणि त्यामुळे त्या हस्ताक्षरावरनं लेले मास्तरांनी ह्या दोन ओळी भास्कराच्या आहेत हे बरोबर ओळखलं होतं. अर्थात त्यांनी हेही जाणलं होतं की अजून ह्या भास्कराची प्रतिभा म्हणजे खरं तर बालक भास्कराची प्रतिभा अजून थोडीशी विकसित व्हायला हवी. म्हणून त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन लेले मास्तरांनी भारांना केलंच, पण त्याचबरोबर कायम त्याच्या काव्यगुणानं प्रोत्साहन मिळेल अशा पद्धतीनं भारांनी त्यांना खऱ्या अर्थानं दाद द्यायला सुरुवात केली आणि बघता बघता भास्कर रावांच्या कवितेमध्ये रस जन्माला आला. म्हणजे कवनामध्ये रस असतो, फुलाला सुगंध असतो, द्राक्षामध्ये रस असतो आणि तसा वेणूमध्ये नाद सुद्धा असतो. नाद जसा वेणूत हो रस जसा सुंदर कवनात, गंध जसा सुमनात रस जसा बघया द्राक्षात, पाणी जसे मोत्यात, पाणी जसे मोत्यात मनोहर वर्ण सुवर्णात, मनोहर वर्ण सुवर्णात
हृदयी मी साठवी तुझ सखा जीवित जो मजला तिन्ही सांजा सखे मिळाल्या दीवचना तुला तिन्ही सांजा सखे मिळाल्या. वा, भारांचं लहानपणापासून वेगवेगळ्या विषयांचं वाचन सुरू झालं होतं. म्हणजे मग हरी लीलामृत असेल, पांडव प्रताप असेल, ह्या पोथ्या म्हणा, हे ग्रंथ म्हणा, भारा लहान वयापासून वाचायला लागले होते. आणि फक्त वाचायला लागले होते असं नाही, तर आपल्या आईला सुद्धा वाचून दाखवत होते. आणि जेव्हा जेव्हा हे असे ग्रंथ भारा वाचायचे तेव्हा तेव्हा त्यांच्या आईच्या डोळ्यातनं अक्षरशः गंगा यमुना वाहिलेल्या त्यांनी पाहिल्या. नकळतपणे या सगळ्या गोष्टींचा संस्कार भारांच्या मनावर होत होता. अर्थात भारांना त्यांचं पितृछत्र फार लहान वयात गमवावं लागलं. म्हणजे ते अवघ्या 12 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं 1885 मध्ये. आणि मग मात्र भारा तांबे आपल्या आजोळी म्हणजे देवासला येऊन राहिले. त्यांचे आजोबा बळवंतराव डोंगरे हे अतिशय हुशार प्रभावी असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. मुख्य म्हणजे ज्ञानाची विलक्षण आवड होती आणि आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला त्यानं ज्ञानाचा मार्ग दाखवलेला होता. वेगवेगळ्या विषयांवरती त्यांचा सखोल अभ्यास होता. आणि त्या काळामध्ये कर्मठ असून सुद्धा इंग्रजी शिक्षण सगळ्यांनी घेतलं पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. सगळ्यांनी म्हणजे फक्त पुरुषांनी नाही, तर त्यांच्या घरातल्या कन्यांनी सुद्धा इंग्रजी शिकावं अशी त्यांची इच्छा होती. हे एक चांगलं वातावरण भारांना लाभलेलं होतं. कारण कवी जेव्हा तयार होतो किंवा स्वतः कविता रचायला लागतो तेव्हा प्रतिभा जशी आवश्यक असते तशीच ग्रहणशक्ती सुद्धा म्हणजे प्रज्ञासुद्धा तितकीच महत्त्वाची असते आणि मेधासुद्धा आवश्यक असते. त्यामुळे हे सगळे संस्कार नकळतपणे भारांच्या मनावर लहान वयात व्हायला लागले. अर्थात काही वर्षांनंतर त्यांना पुन्हा उज्जैनीला जावं लागलं. उज्जैनीला गेल्यानंतर ते एका वकिलाच्या हाताखाली, त्यांचं नाव होतं कन्हैया कुमार, त्या वकिलांच्या हाताखाली काही धडे गिरवायला लागले. आणि ही सगळी वकिली किंवा हा वकिलीचा अभ्यास हा त्यांनी उर्दू भाषेतनं केला. म्हणजे घरामध्ये असताना काही वेळेला संस्कृत भाषांमधले ग्रंथ वाचायचे, मराठी तर उत्तम होतीच, पण त्याचबरोबर नकळतपणे उर्दूचा अभ्यास सुद्धा सुरू झाला होता. आणि एक दिवस ते आणि त्यांचे सहकारी बोलत असताना कुणीतरी त्यांच्या कमी शिक्षणावरती नेमकं बोट ठेवलं आणि हे वर्मावरती ठेवलेलं बोट भारांना सहन झालं नाही. आणि म्हणून भारा पुन्हा उज्जैनवरनं देवासला आले. आणि देवासला आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा काशीनाथ पंत लेले मास्तरांकडे ते गेले आणि त्यांनी त्यांना पुन्हा एकदा विनंती केली की 4थीमध्ये असताना तुम्ही मला प्रवेश दिला होता, मग मी शाळा सोडली, पण आता काय करू, मला पुन्हा एकदा शिकायचं आहे, तेव्हा तुम्ही मला पुन्हा एकदा तुमच्या शाळेमध्ये घ्या. इतका चांगला विद्यार्थी परत आलाय हे पाहिल्यानंतर लेले मास्तरांना अतिशय आनंद झाला आणि लेले मास्तरांनी पुन्हा एकदा भारांना आपल्या वर्गामध्ये घेतलं. हे लेले मास्तर म्हणजे खरोखरच शिक्षकानं कसं असावं याचं एक मूर्तिमंत उदाहरण होतं. म्हणजे ते त्यांचे विषय तर उत्तम शिकवायचेच, पण मुलांनी फक्त शालेय पुस्तकावरच शिकू नये, तर त्याच्या अवतीभोवती सुद्धा बरेच असे विषय असतात की जे विद्यार्थ्यांनी शिकायला हवेत. आणि ह्या सगळ्याचा विचार लेले मास्तर करायचे. म्हणजे मग आपल्या पाठाच्या बाहेर जाऊन वेगवेगळ्या तज्ज्ञांना ते शाळेत बोलवायचे, त्यांची व्याख्यानं ठेवायचे, त्यांच्याकडनं मुलांना मार्गदर्शन मिळेल अशा काही कार्यशाळा ते घेत होते. म्हणजे थोडक्यात मुलांना बाकीचं विश्व काय आहे याची जाणीव करून देत होते. फक्त इतकंच नाही तर वेगवेगळ्या कलासुद्धा विद्यार्थ्यांना याव्यात यासाठी सुद्धा लेले मास्तर अखंड प्रयत्नशील होते. वेगवेगळी संस्कृत नाटकं बसवायचे, त्या संस्कृत नाटकांमधलं नेमकं काय पाहिलं पाहिजे हे ते विद्यार्थ्यांना दाखवत होते. आणि ह्या सगळ्याच्या जोडीला आपल्या विषयाच्या अनुरूप सांगायचं तर त्यांनी इंग्रजी कविता विद्यार्थ्यांना शिकवल्या. अच्छा. हां, म्हणजे अगदी चॉसर ते टेनिसन पर्यंतच्या सगळ्यांच्या कविता त्यांनी विद्यार्थ्यांना शिकवल्या. आणि शिकवल्या म्हणजे फक्त शब्दशः भाषांतर दिलं नाही, तर रीडिंग बिटवीन द लाईन्स ज्याला म्हणतात, एखादी कविता नेमकी कशी वाचायची, त्या कवितेवरनं कवी कसा समजून घ्यायचा, हे सगळं लेले मास्तर शिकवत होते. आणि हे सगळं भारा अक्षरशः टिप कागदासारखं ग्रहण करत होते. या सगळ्याचा परिपाक म्हणजे भारांच्या कित्येक कवितांवरती पाश्चिमात्य म्हणजे युरोपीय कवितांची छाप आपल्याला पाहायला मिळते. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे पुंगीवाला. रॉबर्ट ब्राउनिंग ह्या कवीच्या पाईड पायपर ही जी कविता आहे त्याची,
त्याचा कुठला तरी प्रभाव किंवा त्याचा एक निश्चित असा प्रभाव भारांच्या कवितेवर पडलेला दिसतो. भारांनी पुंगीवाला या नावाने एक कविता लिहिली आणि दुसरी कविता या बाळांनो या रे या लवकर भरभर सारे या. या दोन्ही कवितांवर हलका हलका का होईना पण या द पाईड पायपर या कवितेचा परिणाम आहे हे मात्र नक्की. पुंगीवाल्यामध्ये भारांनी तो पुंगीवाला असा काही रंगवलेला आहे म्हणजे रॉबर्ट ब्राउनिंगच्या कवितेमधला तो पुंगीवाला आपल्याला आठवतो, जो उंच आहे, गोरा आहे, ज्याचे कपडे काहीतरी अजबच आहेत, त्याचे निळे सुंदर डोळे आहेत, त्याच्या हातामध्ये एक छानसं वाद्य आहे, ते वाद्य तो वाजवतोय, ते वाजवताना त्याच्या ओठांची झालेली मुडप हे रॉबर्ट ब्राउनिंग जसं देतात ना, तसंच भारासुद्धा एक पुंगीवाला रंगवतात. कसा पाहूया. तीक्ष्ण लोचन अंगार पेटतात, मिशा दाढी उभयता भेटतात. तीक्ष्ण लोचन अंगार पेटतात, मिशा दाढी उभयता भेटतात. आधीच त्याचे भालते भव्य मोठे, आधीच त्याचे भालते भव्य मोठे, वरी भस्माचे ओढले फराटे. शेंदुराचा वरी तिलक रसरशीत, शेंदुराचा वरी तिलक रसरशीत, नयनी तिसऱ्या त्या आग धगधगीत. दोन्ही कानी रुद्राक्ष डोलतात, रुळे स्फटिकाची माळती गळ्यात. अक्षरशः 8 ओळींमध्ये तो संपूर्ण पुंगीवाला आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. नव्हे फक्त डोळ्यासमोर उभा राहत नाही, तर तो सचेतन होतो, तो सजीव होतो. 8 ओळींमध्ये अशी एखादी व्यक्ती रंगवणं ही गोष्ट सोपी नाही. आणि स्वतः वर्णन केलं तर माझ्या डोळ्यासमोर तो उभा राहिला आणि त्या तिलकाला त्यांनी जे म्हटलंय की तिसऱ्या डोळ्यामधली आग, काय कल्पना आहे ना. म्हणजे जेव्हा रॉबर्ट ब्राउनिंगची कविता आपण वाचतो तेव्हा जो पाईड पायपर आपल्या समोर उभा राहतो तो युरोपीय असतो किंवा पाश्चिमात्य असतो, पण इथला पुंगीवाला हा 100% भारतीय आहे. खरोखरच स्वभावोक्ती हा काव्यातला एक अलंकार आहे. म्हणजे अगदी जसंच्या तसं वर्णन करायचं, हुबेहूब समोर एखाद्याला उभं करायचं, हा अलंकार भारांनी या कवितेमध्ये किती सढळ हस्तानं वापरला. अशी त्यांची आणखीन एक कविता आहे. ही कविता मोठी रंजक आहे. रंजक म्हणण्यापेक्षा भारा तांबे मुलांच्या विश्वामध्ये सुद्धा किती रमत होते हे दाखवणारी ही कविता आहे. भारांनी एका ठिकाणी असं म्हटलंय की मुलांना नवरसांमधले 3 रस जास्त आपलेसे वाटतात. कुठले? हास्य, अद्भुत आणि भयानक. या कवितेमध्ये भारांनी भयानक आणि अद्भुत या दोघांचा फार सुंदर मिलाप केलेला आहे. याची पार्श्वभूमी अशी की एक छोटासा मुलगा आहे, त्याचं घर नदी किनारी आहे, पण तो आज मात्र फार लांब आला आहे, म्हणजे नदीच्या काठाकाठानच. आणि तिथे आल्यानंतर मात्र अगदी दुपारच्या वेळेला सुद्धा या मुलाच्या मनामध्ये भीती निर्माण होते. कशानं बरं? याचं वर्णन भारा इतकं सुंदर करतात, आपण ऐकूया. झाडांच्या ओळीत वेळूच्या जाळीत दिवस दुपारी जांभळी अंधारी, मोडके देऊळ त्यावरी पिंपळ कोण त्या ठाई, राहते गे आई राहते गे आई. चिंचांच्या शेंड्यांना वडाच्या दाढ्यांना, चिंचाच्या शेंड्यांना वडाच्या दाढ्यांना ओढून निहालवी कोण ग पालवी, कोण ते जोराने मोठ्याने मोठ्याने शिळ गे वाजवी पाखरा लाजवी. सारखी किती वेळ ऐकू येई शिळ, सारखी किती वेळ ऐकू येई शिळ. वाळली सोनेरी पाने गे चौफेरी मंडळ धरून नाचती ऐकोनी, किती मी पाहिले इतकेची देखिले झाडांच्या सावल्या नदीत कापल्या, हाका मी मारिल्या वाकुल्या ऐकिल्या. झाडांच्या सावल्या नदीत कापल्या, झाडांच्या सावल्या नदीत कापल्या, हाका मी मारिल्या वाकुल्या ऐकिल्या. उरात धडधडे धावता पडे, उरात धडधडे धावता पडे, पळालो तेथून कोण ये मागून, कोण ये मागून, कोण ये मागून. वाचता वाचता ही कविता आपल्या मनात सुद्धा एक गूढतेचं वलय निर्माण करते. मुळामध्ये जांभळी तुपार हे जे भारा म्हणतात ना, ते चित्र आपल्या डोळ्यासमोर जसंच्या तसं उभं राहतं. खरंच एखादी कविता जेव्हा सजीव होते ना, तेव्हा त्याच्यामध्ये मला असं वाटतं की 4 गोष्टी फार महत्त्वाच्या. एक म्हणजे जसंच्या तसं चित्र काढता आलं पाहिजे, म्हणजे चित्र काव्य. दुसरं, त्याच्यामध्ये काही रंग सुद्धा कवीने भरावे लागतात, कारण हे रंग आपल्या डोळ्यांना दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ मी सूर्योदय असं म्हटलं तर आपल्याला दिसतच ना, केसरी रंग दिसतो, सोनेरी पिवळा रंग दिसतो. तसं जांभळी दुपार म्हटल्यानंतर भारांना नेमकं काय म्हणायचं आहे हे आपण शब्दात सांगू शकलो नाही तर ते आपल्याला कळलेलं असतं.
हे मात्र नक्की. त्यामुळे ही जांभळी दुपार आहे. तिसरं महत्वाचं म्हणजे काही वेळेला कवितेमध्ये नाद असणं फार गरजेचं आहे. म्हणजे आवाज तसा देणं हे फार गरजेचं आहे. आणि भारांना त्याची इतकी सुंदर जाण होती की भारांच्या कित्येक कवितांमध्ये हा आवाज सुद्धा भारा आपल्याला देतात. म्हणजे ह्याचं एक तुला वेगळं उदाहरण सांगते भारांच्या पेक्षा वेगळं. कोणतं? म्हणजे सावरकरांनी कविता लिहिली, अनेक कविता आहेत. त्याच्यामध्ये सावरकर एका कवितेमध्ये असं म्हणतात की शंकर आणि पार्वती यांची लीला त्यांनी वर्णन केले. हे दोघे जण एकमेकांमध्ये रममाण झालेले असतात आणि नेमकी त्यावेळेला दारावरती थाप पडते. आता अशा वेळेला दार उघडायचं कसं? पण दार तर उघडायला हवंच, कारण दारावरती विष्णू उभा आहे. आणि अशा वेळेला त्या पार्वतीची मोठी पंचायत झालेली. मग पार्वतीनं काय केलं तर तो शालू कसा बसा गुंडाळून घेतला. तिच्या गळ्यामध्ये मोत्यांची सुंदर माळा होती, मोत्यांचा हार होता. पण त्या गडबडीमध्ये तो हार तुटला आणि त्या हार तुटण्याचा आवाज सावरकर आपल्याला देतात कवितेमध्ये. ते म्हणतात तो धागा तटकन तुटला. हा तट हा शब्द सावरकर तिथे वापरतात. आणि धागा कसा तुटला हे कविता ऐकता ऐकता आपल्या कानाला अगदी सहज कळून जातं. भारांच्या सुद्धा अशा कित्येक कविता आहेत. त्यातली एक कविता, कुणी असेल ग असेल बोबड कांदा, खुदू खुदू हसत एखादा. म्हणतेस प्रीती? हो, येस. कुणी असेल ग असेल बोबड कांदा, खुदू खुदू हसत एखादा. कुणी असेल ग असेल मैना राणी, कुठ गात पोपटा वाणी. कुणी असेल ग असेल चिमणा रावा, कुठतरी दूर तरी गावा. कुणी असेल ग असेल त्या शेतात, खुसू खुसू गहुरडा खात. कुणी असेल ग असेल लाडिक माझा, स्वप्नातील तुझ्या राजा. नदी पल्याड ग पल्याड त्या रानाच्या, कुणी असेल ग भाग्याचा. कुणी येईल ग न्यायाला, या नाजूकशा कमळाला, या नाजूकशा कमळाला. वा, म्हणजे याच्यामध्ये हसणं, पण ते हसणं कसं तर खुदू खुदू, हुरडा खाणं तर ते कसं तर खुसू खुसू. यात काही शब्दांमुळे सुद्धा या कवितेला एक सुंदर नाद प्राप्त होतो. थोडक्यात हे नाद माधुर्य कवितेला आणखीन मधुर करतं हे नक्कीच. म्हणजे चित्रकाव्य असावं, त्याच्यामध्ये रंगांची उधळण असावी, त्याच्यामध्ये नाद माधुर्य असावं. आणि तितकंच महत्वाचं म्हणजे काही वेळेला या कवितेमध्ये एक स्पर्श सुद्धा आपल्याला अनुभवता आला पाहिजे. उदाहरण द्यायचं तर शाकुंतल नाटकामध्ये प्रियंवदेच्या तोंडी एक अतिशय सुंदर वाक्य आहे. प्रियंवदा म्हणते, शकुंतले तुला पत्र लिहायचंय ना दुष्यंताला, एक काम कर ना, शुकोदर सुकुमारे नलिनी पत्रे नखही निक्षिप्त वर्णन करू. म्हणजे पोपटाच्या पोटाप्रमाणे जे हिरवं गार आहे ना त्या पानावरती लिहून टाक बरं तुला जे वाटतंय ते. आता पोपटाच्या पोटासारखं हिरवं गार, याच्यामध्ये हिरवा रंग तर कालिदास आपल्याला दाखवतो आहेच, की तो भडक हिरवा नाहीये, तर तो असा जरा सफेद कडे झुकलेला हिरवा रंग आहे. पण फक्त रंग दाखवायचा आहे का? नाही, तर पोपटाचं पोट जसं मखमली असतं, मऊ असतं, तसं ते मऊ क्षार असं कमळाचं पान. तर असा स्पर्श किंवा टेक्स्चर सुद्धा कवी आपल्या शब्दातून आपल्यापर्यंत पोचवत असतात. भारांचं सुद्धा एक गाणं आहे जे वाचताना फक्त शब्द ऐकू येत नाही, तर त्याच्यामधलं सुद्धा टेक्स्चर आपल्याला नकळत जाणवायला लागतं. ते गाणं म्हणजे, ते गाणं प्रीती तू म्हणशीलच, पण त्यातला एक भाग फक्त आपल्याला सांगते की एक स्त्री दूध काढते आणि गाईच्या आचळातनं दूध येताना ते दूध हातावरती पडल्यानंतर नेमका कसं वाटतंय हे सांगताना भारा म्हणतात झुरुमुरू झुरुमुरू धार काढती. म्हणजे ती धार येते कशी हे सुद्धा आपल्याला कळतं. आणि त्याचा मऊ जो स्पर्श आहे ना, तेच तो सुद्धा आपल्या हाताला जाणवायला लागतो. ते दूध तुझ्या त्या घटातले काधिक गोड लागे नकळी. ते दूध तुझ्या त्या घटातले काधिक गोड लागे नकळी. साई हुनी मऊ मऊ बोटे ते झुरमुरु झुरमुरु धार काढीती. साई हुनी मऊ मऊ बोटीती झुरमुरु झुरमुरु धार काढीती. ऋण झुण कंकण करीती गीती, ऋण झुण कंकण करीती गीती.
ती दूध तुझ्या त्या घटातले काधिक गुड लागे न कळे. वा, ते दूधच नाही तर हे शब्द सुद्धा आपल्या कानाला तितकेच गोड लागतात. मंडळी, या भागामध्ये आपण भारत आंब्यांविषयी बोलायला सुरुवात केली. पुढच्या भागामध्ये भारांच्या कवितेचे काही आणखीन पैलू आपल्या समोर मांडण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करू. तोपर्यंत नमस्कार.